पुण्यातून बातमी आहे. नवले पूल अपघातानंतर प्रशासनाला जाग आली असून पुणे प्रशासनाकडून अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. भीषण अपघातानंतर प्रशासनाला जाग आली असून नवले पुलावरील अतिक्रमण कारवाईला सुरुवात झालेली आहे. भूमकर चौक ते नवले पूल दरम्यान ही कारवाई करण्यात येते. पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासन जागे झाले असून प्रशासनाकडून महामार्गालगत असलेले अतिक्रमण हटवण्यात येत आहे. मंगळवारी भूमकर चौक ते नवले ब्रिज दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या बाजूच्या सेवा रस्त्यावर अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली आहे. जो नवले स्वामीनारायण मंदिर ते नवले ब्रिज हा सर्व्हिस रोड आहे, तेथील अतिक्रमण हटवण्यासाठी बंदोबस्त मागणी करण्यात आली होती आणि त्यांच्या मागणीप्रमाणे बंदोबस्त देण्यात आलेला आहे. त्यामध्ये स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल येथील अतिक्रमण कारवाई हटवण्याची कारवाई सुरू आहे. यामध्ये ACP पवार सर, 3 PI, 16 अधिकारी आणि 80 कर्मचारी आहेत.